बातमी विदर्भातून। नागपूरमध्ये मतदारसंघाचे काँग्रेस उमेदवार बंटी शेळकेंशी संबंधित कार्यालय सील करण्यात आलंय। नाईक तलाव परिसरात एका कार्यालयाच्या खोलीतील रोख रक्कम निवडणूक आयोगानं जप्त केली। भाजप कार्यकर्त्यांनी याबाबतची तक्रार दिली होती। उमेदवारांना प्रलोभन दाखवण्यासाठी ही रोकड ठेवण्यात आल्याचा आरोप भाजपनं केला। निवडणूक आयोगाचं पथक आणि पोलीस पुढील कारवाई करत आहे। नागपूर मध्य विधानसभा क्षेत्रात भाजप आणि काँग्रेसमध्ये जोरदार आरोप प्रत्यारोप सुरू आहेत आणि मध्य नागपूरमधील हीच ती इमारत किंवा खोली आहे ज्या ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार बंटी शेळके यांचे कार्यकर्ते जे आहेत ते मतदारांना प्रलोभन देण्यासाठी पैसेचा वाटप करत होते असा भाजपचा आरोप आहे। या ठिकाणी जवळच वेगवेगळ्या पक्षाचे बूथ जे आहेत ते लावण्यात आलेले आहे आणि या ठिकाणी जेव्हा बूथवर जे मतदार येत होते त्यांना हळूच या ठिकाणी या वरच्या खोलीमध्ये नेऊन त्यांना पैशाचा आमिष दिलं जात होता, काही प्रमाणात पैसे दिले जात होते असा भाजपचा आरोप आहे। काय नेमकं तुमच्या पक्षाचा आरोप आहे? आमच्या पक्षाचा आरोप असा आहे की ह्या इकडल्या ज्या महिला आहे गरीब महिला जे बैराग समाजाच्या महिला यांना मागं ऑफिसच्या मागं 100 महिला होत्या, त्या महिलांना दोनदोन करून तो वरच्या ऑफिसमध्ये घेऊन जात होते आणि त्यांना लिफाफा देत होते आणि त्याला सोडत होते आणि सांगत होते पंजाला वोट द्यायचं। तुम्ही एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।